तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे आघाडीमध्ये शपथविधीवरून वाद कायम असल्याचं कळतंय. आपल्या कोट्यातल्या सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी आजच व्हावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे, पण सेना आणि काँग्रेसला मात्र हे पटत नाहीये. राष्ट्रवादी अडून बसली असं कळतंय. तिन्ही पक्षातल्या प्रत्येकी एकाच मंत्र्यांना शपथ घ्यावी अशी सेना आणि काँग्रेसची भूमिका आहे. सध्या तरी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह 16, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदं या फॉर्म्युल्यावर एकमत झालंय. आणि बातमी आहे आता महाविकास आघाडीतल्या मंत्री म्हणजे खातेवाटपासंदर्भातली. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 मंत्री शपथ घेतील. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे. 3 डिसेंबरला उर्वरित मंत्र्यांना शपथ देण्यात येईल, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसोबत कोणते मंत्री शपथ घेतील याकडे लक्ष लागले. स्पीकर के बारे में भी हमारी तीनों पार्टियों में आम सहमति बन चुकी है. कोई भी प्रकार की अब इसमें कोई गुंजाइश नहीं है कि क्या होगा नहीं होगा. स्पीकर होगा कांग्रेस पार्टी की ओर से, डेप्यूटी स्पीकर होंगे एनसीपी की ओर से, और बाकी की भी जो और सारी जो बातें हैं उससे जुड़ी हुई, ये सबको हम आगे आने वाले 2-3 दिनों में उसको अंतिम करेंगे. लेकिन नहीं, उप मुख्यमंत्री के बारे में ये स्पष्ट है कि उप मुख्यमंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से एक ही उप मुख्यमंत्री रहेंगे. मंत्रिमंडळाच्या विषयी सर्व जे काही निर्णय जे होते, तिन्ही पक्षामध्ये मंत्रिमंडळात किती सदस्य असतील आणि बाकीचेही जे काही येणाऱ्या काळामध्ये जे काही नियुक्त्या असतात, बोर्ड कॉर्पोरेशन असतात, विधान परिषद असेल, इतर जे काही अपॉइंटमेंट्स जे असतात, त्या सर्व बाबतीत अंतिम चर्चा आज तिन्ही पक्षांमध्ये पूर्ण झालेली आहे आणि उद्याच्या मंत्रिमंडळाच्या आणि मुख्यमंत्रीची शपथ संध्याकाळी होणार आहे शिवतीर्थावर, त्याच्यासाठी सर्व पक्षांमध्ये एकमताने सहमती झालेली आहे. साधारण मुख्यमंत्रीसह अजून काही त्याच्यात फायनल एक आज रात्री होईल. 1 किंवा 2 प्रत्येक पक्षाचे मंत्री उद्या शपथ घेतील. आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. तर प्रशांत, हे तर नक्की झाले की राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असणार आहे, पण कोणती महत्वाची खाती कोणाच्या वाट्याला येणार याबद्दल काही माहिती हाती आली आहे का? ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे, सूत्रांची माहिती आहे, गृह खातं जे आहे तिकडे जात आहे, नगर विकास खातं हे काँग्रेसकडे जात आहे, असे अनेक खात्यांसंदर्भातले जे शक्यता आहे त्या संदर्भातली माहिती पुढे आलेली आहे. आणि जवळपास 16, 15, 13 अशा प्रकारचे सूत्र ठरलेलं आहे अशा प्रकारची माहिती होत आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडी होत आहे आणि नावांची कोणकोण मंत्री बनते यांचं देखील नावं पुढे आलेली आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सायंकाळी कोण कोण शपथ घेतं हे पाहणं मदत ठरणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतीलच, पण त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री कोण शपथ घेतं, त्याशिवाय इतरही जे काँग्रेसचे नेते, काँग्रेसला स्पष्ट झालंय की काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद द्यायचं आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी सगळ्यात पुढे नाव जे आहे ते पृथ्वीराज चव्हाणांचं आहे. आणि सोबतच तिथे त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाची अडचण ही आहे की त्यांच्याकडे अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते आणि मंत्रिपदं कमी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कशा पद्धतीने दिल्लीचा निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि याचे